टेबलवर ऑर्डर घेऊन आलेला सुखदेव टेबलावरची माणसे बघून हबकून गेला. तब्बल 25 वर्षानंतर तो हे चेहरे पुन्हा बघत होता. कदाचित त्या चौघांनी त्याला ओळखले नव्हते किंवा ओळख दाखवत नव्हते. चौघांपैकी दोघे जण मोबाईलमध्ये व्यस्त होते आणि दुसरे दोघे लॅपटॉपमध्ये. कदाचित आत्ताच झालेल्या डीलची आकडेमोड चालली होती. शाळेतील मित्र खूप पुढे निघून गेले होते आणि स्वतः मात्र कॉलेजपर्यंत सुद्धा पोहोचू शकला नव्हता. नंतर 2-3 वेळा त्यांच्या टेबलवर तो गेला, पण सुखदेवने स्वतःची ओळख लपवून पदार्थ वाढले. चारी बिझनेसमन मित्र जेवण संपवून निघून गेले. आता परत कधी इकडे न आले तर बरंच, असा विचार त्याच्या मनात आला. स्वतःच्या निष्फलतेमुळे शाळेतील मित्रांना ओळख सुद्धा दाखवता आली नाही म्हणून सुखदेवला फार वाईट वाटले. सुखदेव, टेबल साफ कर, 3000 बिल केले पण एक पैसा टीप म्हणून ठेवला नाही साल्यांनी, मॅनेजर वैतागून बोलला. टेबल साफ करता करता सुखदेवने टेबलावर पडलेला पेपर नॅपकिन उचलला. त्या चार बिझनेसमॅननी पेनाने कदाचित त्या नॅपकिनवर पण आकडेमोड केली होती. पेपर टाकता टाकता सहज त्याच्याकडे लक्ष गेले. त्यावर लिहिले होते, तुला टीप द्यायला आमचा जीव झाला नाही. ह्या हॉटेल शेजारीच आम्ही एक फॅक्टरी घेतली आहे, म्हणजे आता येणे जाणे सुरूच राहील. तू आमच्या बरोबर जेवायला बसला नाहीस, उलट आम्हाला तू वाढतोय हे कसं वाटतं? आपण तर शाळेत एकमेकांच्या डब्यातून खाणारे. आज तुझा ह्या नोकरीचा शेवटचा दिवस. फॅक्टरीमध्ये कॅन्टीन तर कोणाला तरी चालवलीच पाहिजे ना. शाळेतील तुझेच मित्र, खाली कंपनीचे नाव आणि फोन नंबर लिहिला होता. आत्तापर्यंत मिळालेल्या सर्वात मोठ्या टीपला सुखदेवने ओठांना लावून तो कागद खिशात व्यवस्थित ठेवला. दिस इज द क्वालिटी ऑफ रियल फ्रेंड्स. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.